वेलकम माय क्लास माय ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी देवसिंगा तुळ तालुका तुळजापूर. आज आपण इयत्ता पहिलीतील मराठी विषयातील घटक क्रमांक एक क म आ ल काना या घटकातील उपघटक म अक्षराची ओळख पाहणार आहोत. हा उपघटक पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 15 उपलब्ध आहे. चित्र बघा, नाव सांगा. स्क्रीनवर काही चित्र दाखवले जातील, ते तुम्ही पहा, त्याचे निरीक्षण करा आणि त्याचे नाव सांगा. हे चित्र किंवा ह्या चित्रातील प्राणी तुम्ही तुमच्या घरात आजूबाजूला परिसरात किंवा टी व्हीवर पाहिलेले असतील, तेव्हा तुम्ही त्याचे नाव लक्षात ठेवा. सर्व चित्राचे तुम्ही निरीक्षण केलेले आहे. आता आपण त्या चित्राची नावे पाहूया. सुरुवातीचे चित्र होते मगर, त्यानंतरचे चित्र होते माकड, त्यानंतरचे चित्र होते मासा, पुढील चित्र होते मोर, त्या पुढील चित्र होते मांजर. हे सर्व चित्र तुम्ही किंवा या चित्रातील प्राणी अगदी जवळून अनुभवलेले आहेत, किंवा यातील काही प्राणी तुम्ही टी व्हीवरही पाहिलेले असतील. या चित्राच्या खालील शब्द पहा. प्रत्येक शब्दातील सुरुवातीचे अक्षर सारखे आहे आणि ते अक्षर आहे म. या सर्व चित्रातील शब्दाचे नाव म अक्षराने सुरू होते, ज्याची आज आपण ओळख करून घेणार आहोत. पुढील कृती तुम्हाला करायची आहे. म अक्षर पहा, म अक्षराला गोल करा. पुढे काही शब्द दिले जातील, ते शब्दात तुम्ही म अक्षर पाहायचे आहे आणि म अक्षराला गोल करायचे आहे. पुढे काही शब्द दिले जाणार आहेत, त्या शब्दात तुम्हाला म अक्षर शोधायचे आहे आणि त्या म अक्षराला गोल करायचं आहे. शब्द आहेत मगर, मामा, मैना, मीरा, सोमवार, काम. सामान कमला हे शब्द आहेत. या शब्दात तुम्हाला जिथे जिथे म अक्षर दिसते तिथे तुम्हाला गोल करायचे आहे. सुरुवातीचा शब्द आहे मगर, मगरमध्ये सुरुवातीचे अक्षर म. त्यानंतरचा शब्द आहे मामा, मामामध्ये दोन म दिसत आहेत, तेव्हा त्या दोन्ही मला आपण गोल करणार आहोत. पुढील शब्द आहे मैना, मैनामध्ये सुरुवातीचे अक्षर म. पुढील शब्द आहे मीरा, मीरामध्येही सुरुवातीला म आहे. त्यानंतरचा शब्द आहे सोमवार, सोमवारमध्ये दोन नंबरचे अक्षर म. पुढील शब्द आहे काम, शेवटचे अक्षर म. त्यापुढील शब्द आहे सामान, मधले अक्षर म. त्यानंतरचा शब्द आहे कमला, कमलामध्ये मधले अक्षर म आहे. अशा पद्धतीने आपण म अक्षर दिसेल तिथे गोल केलेला आहे. अक्षर गिरवा, लिहा, म्हणा. आता तुम्ही म अक्षर ओळखायला शिकलेला आहात, तर आपण आता म अक्षराचे लेखन शिकणार आहोत. व्यवस्थित निरीक्षण करा आणि म अक्षर काढायला शिका. म हे अक्षर तुम्ही तुमच्या वहीत, मातीवर, पिठावर, रांगोळीवर काढून सराव करू शकता.